नमस्कार, मी प्राची। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात एक महत्त्वाची बातमी। राजकीय वर्तुळात आता सोमय्या विरुद्ध सरकारचं युद्ध पेटायला सुरुवात झाली आहे। कोल्हापूरला जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखलं। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी चौकशीच्या भीतीने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। मला घरात कोंडून ठेवलं, पण ठाकरे सरकारचा हा उद्धटपणा चालू देणार नाही, अशा इशारा सोमय्यांनी दिलाय। मला कोल्हापूरला जाण्यास बंदी का, असा सवाल देखील त्यांनी केलाय। पवारांच्या मार्गदर्शनाशिवाय हे होऊ शकणार नाही, असंही ते म्हणालेत। 6 तास कोंडून ठेवून मला गणेश विसर्जनापासून वंचित ठेवण्यात आलं। गनिमी काव्याने सोमय्यांवर हल्ला करणार ही माहिती का लपवली? कांगल पोलीस स्टेशनमध्ये पुराव्यासह तक्रार देणार होतो, पण मला वाटेतच अडवलं। हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला आंबे मातेचं दर्शन घेता आलं नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय। पाहूयात। ज्या दमदार स्ट्राईकोप झाले आहेत, म्हणजे अनेक वर्षापूर्वी बंद झाले आहेत, त्याचे मोगत फोर्जरी अकाउंट उघडायचे आणि त्या बँक अकाउंट मध्ये मुश्रीफ बांधता एजंटनी कॅश टाकायची, 2 लेअर बनवून आपल्याकडे पैसा घेतला आहे, असे 100 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन आणि याकडे हिंदुस्थान सरकारी कारखान्याचे कागदपत्र मी उद्या मुंबई टीव्हीकडे सुपूर्द करणार आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंज तालुका सहकारी साखर कारखान्यात 100 कोटीचा घोटाळा केलाय। हा मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा असून याबाबत मुंबई ईडी आणि आयकरने कागदपत्रे सुपूर्त करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। पुढच्या आठवड्यात 3रा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। येत्या गुरुवारी पारनेर येथील सहकार साखर कारखाना भेट देणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आता या सगळ्यांवर सरकार विरुद्ध सोमय्या युद्ध आता पेटलंय हे नक्कीच या मोठ्या बातमीचा येते स्तंभ आहे। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।